दोन तीन माणसं ते वट्यावर बसले ना पूर्वीच्या काळात, मग वट्यावर बसले ते. ह्यांचं फेमस वाक्य, पूर्वी माणसं सल्ली चांगली होती, आताच थोडी बिघडली. जर पूर्वी माणसं चांगली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण केलं असतं का? केलं असतं का रे? नाही. तुकोबांची गाथा पाण्यात बुडवली असती का? बुडवली असती का? ज्ञानोबांच्या झोळीमध्ये शेण टाकलं असतं का? माणसं चांगली होतीच कवा? देवगाव, देऊळगाव, बचतगड, माणसं चांगली होतीच कवा? तेच माणसं आहेत, फक्त आडनाव बदलून जन्माला आले. विठ्ठल 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 महाराज काय नाव? मी म्हणलो माऊली. त्या माऊलीने भिंत चालवली. मी म्हणलो गाडी जपती, पण भिंत नाव बदलून ठेव. नाव कसं बदलायचं? हुच्छाली भिंत. मी म्हणलं आडवत दिसते, दशर तसंच जागावं लागतं. मी म्हणलो छाली तो भिंत. तो म्हणला कधी? मी म्हणलं मी नाही आण देऊ आणि तूच आण देऊ. मी आण दे इकडं भिंत चालतो, तिथून वाघावर बसून. तो म्हणला ओ कस जमल? मग हे तरी कस जमल? सोप नाही. चालवलेली भिंत ऐशी पुत्रा मुखी बोलवलेली श्रुती चालवलेली भिंत बैसोनिया. भिंत जाणं सोपं आहे का? अरे तुकोबारांना पाहा ना, तुकोबारांना तुकोबारा पण त्रास झाला म्हणून तुकोबारा म्हणतात पुत्रा वा कन्या. ते कोणत्या गणमंजाला म्हणत असतात? हे जोधगुरु तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणा सांगतात. कुळी कन्या पुत्रा Oh,
कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या आणि आठवा पुत्र असं का? त्याचे कारण आहे मातृत्वाचं प्रकरण हे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचे दुसरे कारण आहे मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजंगारा विठ्ठला. चौदा वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकशी करते आहे आज बाबा जेवले का ग? नाही ही बेटी सकाळपासून चहा घेतले नाहीये ते कॉफी घेतले नाहीये ते नाश्ता केले नाहीये ते तिथेच बसून आहेत. तू घे जो काय गाई आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे मी नाही जेवत. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबांना आग्रह करते बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना हो बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना. बाप जेवत नसतो मुलगी मुळू मुळू लढत असते आणि संध्याकाळची 11 वाजू देते अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बाप्पाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरच पांघरंग काढते बाप डोळे गुळू पाहतो तर काय मुलगी कालीस बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना हो बाबा बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा बाबा आज क्या करायची कालची करते. ती मुलगी फक्त बाबा बाप लढतो तुटून बसला मुलीला कवटाळला आणि मुलीला विचारलं की का लढता बाबा बाबा का लढता. बेटी जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावून हात फिरवतेस मग असं वाटतं की पांडुरंगा तू माझी लेक नाहीस तू माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या मुलगी सासरला नांदायला जात असते ना एका वर्षात बाप 5-6 सारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या कोणाची लेक असू द्या कोणाची ताई असू द्या ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पायपणासाठी खाली वागतो त्यावेळेस खडखडून मिठी मारते आणि लडवून लडून अक्का खांदा भिजून टाकते आणि सांगते दादा तू या घरचा करतायस तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल
आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. अरे ज्या बापानं तळ हाताच्या पुढ्यासारखं जमलं, ज्या बापानं नानाचं मोठं केलं, अरे ज्या बापानं बुद्ध रोज चालवायला शिकवलं, तीच मुलगी सासरला नांदायला जात असते कालणार रे बाप. जेव्हा ती मुलगी आजीकडे येते, आजीच्या पाय पडते, आजी म्हणते बेटी सुखी रहा, तब्येतीची काळजी घे आजी, आणि माझी नको काळजी घेऊ, माझ्या बाबांची घे. बाबांकडे ते आजोबाच्या पाय पडते, आजोबाला म्हणते येतो बर का. दादाचे पाय पडते आणि आईकडे जाते, आई आई तू माझ्या बापाला टाकू टाकू बोललीस गाय माझ्या बापाला, पण आजपासून माझ्या बापाला खाऊ घालू नको गाय, आजपासून माझ्या बापाचं मन दुखू नको गाय, आई माझ्या बापाचं मन दुखू नको. जेव्हा ती मुलगी नवरीच्या वेशात जो बापाकडे जाते, बापाचा खांदा लडून रडून आखा खांदा भिजून टाकते आणि सांगते बाबा बाबा इथो बर का बाबा, तो बाप तसा डसा लढतो तो बाप आहे. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते मागे पडतो पाते, दुसरं पाऊल पुढे टाकते आणि मागे पडतो पाते. म्हणून कन्न ससुरासी जाय मागे परतुनी पाय.
तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा। निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते, निस्वार्थ। तसे तुमच्या दुरचा टाइम झालेला आहे, ओळखायचं ना? ए बचत गड घ्यायचं ना, अजून नाही घ्यायचं ना? कोण कोण म्हणत हात तोरी करा बरं घ्यायचं? ए बचत गड घ्यायचं का? विठ्ठल विठ्ठल नाही बंधन नाही तुम्हाला, जाऊ करू नये, समाधान करू नये, हे जाऊ नको बरं, अर्जंट आली असेल आज, तू पण जा आता, दुसरी कोणा जाऊ नका रे, ए पिस्तूल ए बस घाले जायचं का? अरे बस आई वडिलांची सेवा करा, आई मला त्रास देऊ नका, तुमच्या पाय पडून नेन ते आई वडिलांची सेवा पडतो कर सकाळी उठण्या बरोबर पडतोय, उठ 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 कोणी बरं याची आई कोण आहे तुझे ए उठ कोण आहे तुझे हे पाय पडतो का कोण आहे बर हात तरी करा ना लाजू नका गुरुजी आय आले का ना तुझे हात तरी करा बरेच आई खाली बस तुला बांधून मारलं पाहिजे झाली कर तुझी एवढं